भिवंडी तालुका सन्मित्र मंडळ आयोजित वर्धापन दिनानिमित्ताने विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम मंडळाचे सर्व पदाधिकारी व प्रमुख पाहुणे वक्ते सदानंद सीताराम पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे विकास गायकवाड अध्यक्ष संदेश भोईर, माजी कार्याध्यक्ष संजय पाटील, सचिव संदीप म्हात्रे, उपाध्यक्ष राम म्हात्रे, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष भानुदास पाटील, गटनेते पंचायत समिती भिवंडी भारत पाटील, सदस्य प्रमोद म्हात्रे, अध्यक्ष रोटरी क्लब ग्रामीण, या सर्वांच्या आयोजनाने या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते पदाधिकारी सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदानंद पाटील सर यांनी आपले प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वर्धापन दिनानिमित्ताने केक कापण्यात आला. हा कार्यक्रम संस्कार इंग्लिश मीडियम हायस्कूल अंजूर येथे संपन्न करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पाटील यांनी केले. पाहुण्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थान पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आपल्याला एक स्वातंत्र्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्वाच्या जोरावर अनेक सामाजिक व राष्ट्रीय लढायचे लढल्याचे असे म्हटला. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्याला शिक्षाती देवो म्हणून आपण मी परमेश्वरापुढे अशी प्रार्थना विनंती करतो की आपल्या सन्मित्र मंडळाच्या परिवारातर्फे प्रार्थना आपल्याच परिसरातील गुंतवली, काल्हे, कालवार, पायगाव, कारिवली सर्वांची म्हणे दुर्ल्यामुळे म्हणा हे सर्वजण एकत्र आले. त्यानंतर दर महिन्याला एकत्र येऊन त्या गप्पांना त्यांनी कुठल्याही प्रकारे याच्यात आर्थिक हित संबंध भेटीच्या निमित्ताने ते सर्वजण प्रत्येकबरोबर मुद्दाम मित्रांना मदत केली. पुढे जाऊन दिनांक 2 ऑगस्ट 2005 रोजी भिवंडी तालुका सन्मित्र मंडळ या कार्यक्रमाचे झालेले आपल्या मंडळाचे आणि झालेल्या प्रत्येक कार्याध्यक्षाने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेली आहे आणि सर्व ग्रुपला त्यांनी एकत्र बांधून ठेवलेलं आहे. यापूर्वी संस्थेचा वर्धापन दिनानिमित्ताने प्रत्येक वर्षी अनाथ आश्रमांमध्ये कार्यक्रम करण्यात आले. तसेच संस्थेच्या सदस्यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साजरा करतात. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सन्मित्र परिवारातील सर्व सदस्य नेहमीच हजर असतात. कौटुंबिक सण असो अथवा गणेशोत्सव असो किंवा इतर कुठलेही सण असो प्रत्येक सर्व सदस्य एकत्र येऊन साजरे करीत असतात. आणि नेहमी आमच्या नेहमी त्याची
कधी तर आमचे मित्र आहेत त्यांचे आमचे मित्र आहेत त्यांचे नेहमी त्यांच्याकडून सरांच्या गुणगुणावर आम्हाला ऐकू येते. पुढे पण प्रगती चांगली प्रगती करा. यशस्वी होणे प्रत्येकाचं ध्येय आहे. आणि नंतर जागतिक क्रिकेटचे एका रात्री मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, परिश्रम घ्यावे लागते, प्रत्येकाशी वाटप करावी लागते. आणि यशस्वी वाटप तुमच्या सर्व बसल्या नाही, सर्व आई वडिलांनी केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सुखाचे दिवस दिसत, आनंदाचे दिवस दिसतात. तुम्हाला काही कमी पडू देत नाही. काय सध्या एकच ध्येय अपेक्षा आहे की त्यांची राहिलेली स्वप्न तुमच्या उतरवायचे. त्याचप्रमाणे आपल्या संमित्र मंडळाचे अध्यक्ष विकास गायकवाड असेल तर ते त्यांचे पालक करत असतात. आणि हे पालक सतत त्यांचं कौतुक वर्षानुवर्ष करत असतात. जेव्हा मुलं यशस्वी होतात त्यावेळेला जेव्हा ते आपल्या पालकांना सांगतात की आम्ही या प्रकारे यश मिळवलेलं आहे, तेव्हा सर्वात जास्त अभिमान आपल्या पालकांना वाटतो. आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना यापुढे नेहमीच यशस्वी होत राहावं, पुढे पुढे वाटचाल करत राहावी, हा त्यांचा यामध्ये उद्देश असतो. आणि मग हे यश ते नेहमीच कुठल्या कुठल्या प्रकारे सेलिब्रेट करत असतात. आपल्या आपल्या वैयक्तिक ऐपतीनुसार प्रत्येक जण हे यश सेलिब्रेट करत असतो. आणि आज आमच्या संमित्र मंडळातर्फे आज जे काही हे पालकांनी त्यांच्या मुलांचं जे काही गुण माझे उदाहरण सांगतो. मी 2017 डिसेंबरला पंचायत समितीमध्ये निवडून आलो. त्याच्यानंतर आमच्या घरी मागे गणेशोत्सव होता. त्यावेळेला आपले आदरणीय खासदार साहेब कपिल पाटील साहेब आमच्या घरी आले. ते घरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले काय तुमचा मुलगा निवडून आला, आता कसं वाटतंय. आणि त्यावेळी माझ्या वडिलांचा चेहऱ्यावर जो आनंद होता तो असा अवर्णनीय होता की असंच आनंद प्रत्येक मुलाने आपल्या वडिलांनी द्यावा. असंच आमच्या समित्र मंडळातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे हे मार्गदर्शन आता आपले मंडळाचे कार्याध्यक्ष संदेश गोविंद साहेब. आणि आज आपण खातेपालट करतो कार्याध्यक्ष. तर मी सगळ्यांचे अनुमोदन घेतो की प्रथमतः नवीन कार्याध्यक्ष कोणाची इच्छा असेल तर त्याने एकत्र आहोत व आपले जो ग्रुप बनला कसा बनला काय ही सर्व प्रास्ताविक आपल्या भारतस्पटला मी सांगितलं. प्रमोद मदरेंनी विद्यार्थ्यांनी कशा चिकाटीने अभ्यास करावा किंवा वडिलांचा मान किंवा सन्मान कसा वाढवावा याबद्दल माहिती दिली. मित्रांनो, आपण हा मंडळ जेव्हा ही घडी जेव्हा बनली प्रत्येकाला वाटत असतं की काहीतरी वेगळं करावं. मी माझ्या परीने एक वर्षाचा जो काय लाभ घेत आहे तो घेतला. पण या सर्व गोष्टी करताना मला जो आपला सर्वांचा जो सहकार्य मिळाला त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देत आहे. यामुळे आपल्या राम मात्रेंना असाच सहकार्याचा हात आपला राहील असं मी त्यांना आश्वासन देतो. व्यासपीठावर माझ्या माहितीप्रमाणे असंच माहिती मिळाल्याप्रमाणे आयोगाचे अध्यक्ष असलेले विकास गायकवाड, माजी अध्यक्ष संदीप म्हात्रे, मावळते कार्याध्यक्ष संदेश भोई आणि उगवते कार्याध्यक्ष राम म्हात्रे सतत असंच वाहत राहा असं मला मनोमन वाटतं. कारण मित्र खूप आहे. आपण आता एक कविता म्हणताना तुम्हाला ऐकवणार आहे की जीवनाचा काय काय अर्थ असतो. मग पत्नी असेल, पती असेल, मैत्रीण असेल, मुलं असतील, जे काय असेल ते मी नंतर तुम्हाला सांगायला असते. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. आणि
जे तुम्ही आता यश मिळवले, मला अपेक्षा होती की कोणी किती टक्के मार्क मिळवले ते जर मला ऐकायला मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता. पण आजकाल नाही, मार्कांची टक्केवारी जे काही असं आपल्या याच्यातलं मनातलं आपल्या हृदयातलं त्या सगळ्या लेखी या सुद्धा सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मगाशी माझा उल्लेख केला की या वयामध्ये देखील म्हणजे काय काय घडतं मला आश्चर्य वाटतं. या वयामध्ये अजून मी म्हातारा झालेलो नाही. तुमच्या सगळ्यांसाठी मुद्दाम सांगतो, म्हातारा म्हणून कधी होतो जेव्हा त्याची उमेद संपते त्यावेळेला तो म्हातारा होतो. आणि मग शारदा नाटकातलं एक पवन मॅडम तुम्हाला माहिती असेल, म्हातारा इथे का नवगे पाहुणचे वैमान मुद्दाम बोलतो की लग्न अजूनही राहा. माझ्या बाबतीत नाही, लग्न अजूनही राहा. अशा प्रकारचं म्हणजे वयाला महत्व नसतं. तुम्ही किती वयाचे असलात पण तुमच्या मन जर तुमचं तरुण असेल तर तुम्ही काही करू शकता. अरे माझ्या घरच्या कार्यक्रमासाठी मला तुम्ही जर मानधन विचारणार असेल तर त्याला नकार देणार होतो. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आणि तुम्हाला विद्यार्थी त्याच्या प्रेमासाठी मी सांगितलं. आणि रविवारचा कार्यक्रम रद्द झाला ठीक आहे, आय निसर्ग आहे. म्हणतं तर आयुष्य फार विचित्र आहे. तुम्हाला चार वेद माहिती असतील, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद असले, त्याच्यानंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चार वर्ण आहेत, चार आचरण आहेत. ब्रह्मचर्य आचरण व्यवस्थाने ज्ञान संपादन करायचं. आताची मुलं काय करतात मला हां तर तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्ञान संपादन कशावर ज्ञान म्हणतात तेच अजून कळत नाही, कारण ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या जीवनामध्ये तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्ञान कशाला म्हणतात, विज्ञान कशाला म्हणतात आणि तुम्ही आम्ही कोण आहोत. आपण एकमेकाला ओळखलेलंच नसेल तर आपण सगळे अज्ञानी आहोत. म्हणून प्रत्येक माणसाला ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर रामायणाने शिकवलं आणि महाभारताने शिकवलंय माणसाने कसं मरावं. आपलं जे काय आहे ताकद आहे, शौर्य आहे, तीर्थ आहे, ती कशा पद्धतीने वापरावी. मग त्याच्यानंतर त्या तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये द्रोणाचार्य जे गुरु होते आणि युधिष्ठिर म्हणजे धर्मराज आणि दुर्योधन हे त्यांचे दोन शिष्य दोन गटातले. आता गट सगळ्या गावागावामध्ये पण गट आहे, घराघरामध्ये पण आता गट निर्माण झालेले. आईचा गट वेगळा असतो, बापाचा गट वेगळा असतो आणि जर मुलगा तसंच काही असेल तर मुलाचा पण वेगळा गट असतो. हे घरामध्ये पण त्या याच्यामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं दोन गट होते आणि त्या गटामध्ये युधिष्ठिर धर्मराज आणि तिकडे कौरवांचा प्रमुख होता दुर्योधन. द्रोणाचार्यांनी दोघांना बोलावलं एक दिवशी, त्यांना बोलावलं आणि सांगितलं मी तुम्हाला एक श्लोक पाठांतरासाठी देतो. मी तुम्हाला देत नाही, द्रोणाचार्यांनी त्या दोघांना सांगितलं मी तुम्हाला एक श्लोक पाठांतरावर देतो, तो श्लोक उद्या आल्यानंतर मला बोलून दाखवायचा पाठ करून द्या ठीक आहे. ते श्लोक काय होता, सत्यम वद धर्मम चर, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायाम न प्रमदा. फार सोपे, मी आता तुमच्यातच जरी बोललो तरी तुमचं प्रत्येकाचं ते पाठ होईल. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायाम प्रमदा, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायाम प्रमदा झालं पाठ तुमचं सगळ्यांचं उपाडलं. युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिर निघून गेला. अभ्यासामध्ये काम चुकारपणा करू नका. म्हणे आतापर्यंत गुरुजी जे काही तुम्ही शिकवलं ते आम्ही शिकलोच नाही, आम्हाला काही कळत नाही, आमच्या टाळक्यात आलंच नाही. आज त्याची जाणीव झाली आणि म्हणून हा श्लोक माझा काही पाठ झालेला नाही, मला माफ करा. एक दुर्योधन एक युधिष्ठिर, मी मुलांना प्रश्न विचारेन तुम्हाला कोणता विद्यार्थी हवासा पाहिजे, दुर्योधन का युधिष्ठिर. युधिष्ठिर चांगली गोष्ट. त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा द्रोणाचार्याने दोघांना बोलावलं, युधिष्ठिराला सांगितलं जा फार मोठा महाप आहे, फार गर्दी आहे, जत्रा भरलेली आहे, त्या जत्रेमध्ये जा आणि एक वाईट माणूस शोधून आण. कोणाला सांगितलं, युधिष्ठिराला. थोड्या वेळाने दुर्योधनाला सांगितलं जा या गर्दीतून एक चांगला माणूस शोधून आण. दोघेही गेले. दुर्योधन इकडे तिकडे काय कुठे फुगे वगैरे बघत असेल इकडे तिकडे फिरला, आला लवकर आणि गुरुजींना सांगितलं जाऊन आलो पण एकही चांगला माणूस सापडला नाही. दुर्योधनाचं
युधिष्ठिर थोड्या वेळाने आल्यानंतर गुरुजींनी विचारलं, काय झालं, सापडला माणूस चांगला, वाईट माणूस सापडला तुला? म्हणे नाही गुरुजी, सगळ्या गर्दीमध्ये फिरलो पण मला एकही वाईट माणूस सापडला नाही. दृष्टीदोषी कशी, जसा व्यू असेल तशी तुम्हाला, जशी सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. दुर्योधनाला चांगला माणूस सापडू शकला नाही आणि युधिष्ठिरांना वाईट माणूस सापडू शकला नाही. पुन्हा प्रश्न आहे, तुम्हाला पुन्हा कोण व्हावंसं वाटेल? मला माहिती आहे तुमचं उत्तर, सांगायची गरज. तात्पर्य एकच आहे की जीवनाकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता, कोणत्या दृष्टीने बघता, ते महत्वाचं आहे. संस्कार, मला अध्यक्ष साहेबांनी मगही सांगितलं, म्हणे हल्ली काय फार वाईट परिस्थिती हो, मलाही माहिती, कारण 30 वर्ष मी हेच केलेले, सगळ्या दुरुस्त्या, चुकीच्या दुरुस्त्या, माझा विद्यार्थी, त्याच्यामुळे त्याला काही सांगायची गरज नाही. चुकीच्या मुलांच्या चुकांच्या दुरुस्त्या करण्यामध्ये अख्खी हयात गेली, पण अजून चुका काही दुरुस्त झालेलं नाही. पूर्वीचे आमच्या काळामध्ये आई अण्णा, आई बाबा जे काय असेल, आता या सगळ्या जे सगळे डॅडी झालेत आणि सगळ्या मम्मी झाल्यात, डॅडी मम्मी, उच्चार करताना तुम्ही विचार करा, आई इथून निघतो आणि मम्मी अजून, पण संधी मिळाल असेलच तुम्हाला, अजूनही बदला घरच्या घरी वारसं करा. मी मम्मी नाही, आता मम्मी बोलू नको, आता मला आईच बोल, कारण आईचा उच्चार हा हृदयातून येत असतो, मम्मीचा फक्त ओठातून, आणि ओठातून जे येतं ते सगळंच खरं असतं. ह्या जेव्हा जन्माला आल्या त्यावेळेला तुम्ही बाबा झाले, आई झाला, माझं प्रश्न असं आहे की खरोखर तुमचं आई आणि बाबा म्हणून वय काय? तुम्हाला जर पंचायला मिळतं व्हॉट्सअपवर, वाईट वाटत, अरे वाढदिवस कोणी साजरा करायचा, कधी करायचा, आपल्या घरी. मी तर असं म्हणतो, सॉरी टू से प्रॉब्लेम, तुम्हाला दोघांना सांगतो, म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये आहे, तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये आहे, पण माझा या गोष्टीलाही आक्षेप आहे की आमच्या कुठल्या तरी नेत्याचा वाढदिवस असेल, मग तो त्यांचे असे वाढदिवस तुम्ही साजरे करत असाल गल्लीतल्या आणि दिल्लीतल्या, आपल्या घरातल्या आई बाबांचं जरा त्यांना सकाळी ज्या वाढदिवस असेल तारीख माहिती नसेल, कुठला तरी दिवस ठरवा, ओवाळा ना त्यांना, साखर भरवा ना. नाही करणार आम्ही, का करत नाही सगळं? मी अभिमानाने सांगतो की या 62व्या वर्षापर्यंत कुठल्याही बॅनरवर माझा फोटो मी येऊ दिलेला नाही, कारण माझा फोटो ही माझी प्रॉपर्टी, त्याचा वापर कुणी करू शकत, कुणाला मी करू पण दिलेला नाही. आपण कुठल्या गल्लीतल्या याच्यामध्ये लहान लहान पोरांचे फोटो टाकतो, याच्या शुभेच्छा काय चालले? थोडा आपण विचार करूया, आपण छोटं एक कुटुंब म्हणून आपण सगळे बसलोय ना, थोडासा आपण प्रत्येकाने विचार करा गांभीर्याने, खरोखर या गोष्टींची गरज आहे का? काय सगळं आम्ही करतोय, आपल्याच खिशातून पैसे खर्च करायचे, कोणाचे तरी बॅनर लावायचे आणि वा वा काय मिळतं त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ह्या पोरांच्या बॅनरवर फोटो येतील ना कोणाच्या तरी शुभेच्छा देण्यासाठी कोणाला तरी, त्यावेळेला ही पोरं पुढारी बनलेली स्वतःला समजतील, आणि मग ज्यांच्या डोक्यात पुढारी पण भरलेलं आहे ते कार्यकर्ते कधी होऊ शकणार नाही. आधी कार्यकर्ता व्हावा लागतो आणि त्याच्यानंतर पुढारी बनावं लागतं, पण ही गोष्ट आपण हे करतो आणि मुलं एन्जॉय करतो. मुलांचे कट बघितले, हेअर कट बघितल्यानंतर मला वाईट वाटतं. मी माझं उदाहरण मुद्दाम देतो, 26व्या वर्षी मी माझ्या शाळेत गेलो तेव्हा माझा हिरो, आदर्श हिरो अमिताभ बच्चन, त्यांचे असे कानावर केस, असे कान ढाकलेले आणि माझी ती कट होती. जेव्हा शाळेत गेल्यानंतर मी बघितलं, अरे बरोबर नाही हे, मुलांना हे असं वागणं. पहिल्यांदा मी सलूनमध्ये गेलो, कट मारली आणि दुसऱ्या दिवशी मुलांना सांगितलं, आता हे असे हेअरस्टाईल तुमची प्रत्येकाची असली पाहिजे. आनंद वाटतो आज या क्षणी सुद्धा सांगताना की आजही माझे माजी विद्यार्थी माझ्या समोर येतात ना, त्यावेळेला ते कानावर केस आलेले कधी मला दिसलेच नाही. त्याचं कारणच आहे की सरांना काय वाटतं हे महत्वाचं आहे, आणि मग पुढचं काय, आणि आली या मुलांच्या जे कट आहेत कुठले कुठले शेंडोरे काय काय बांधतात काय माहिती, हे सगळं थांबवणं किमान आपल्या कुटुंबामध्ये तरी आपली प्रत्येकाची जबाबदारी. आणि आमच्या मुलींच्या हेअरस्टाईल बघायलाच नको, वाईट वाटून घेऊ नका, तुमच्यासाठी नाही आहे पण तुम्ही ऐका कशासाठी, की हेअरस्टाईल काय, बटा काढणं वगैरे काय प्रकार आहे, कशासाठी,
अरे आपल्या सगळ्या देवदेवतांचे फोटो बघा तुम्ही, त्या देवदत्त देवतांच्या फोटोमध्ये कधी आपल्या देवी देवींनी काही हे केलंय फटा काढले हेअरस्टाईल केलेले काही नाही, पण तरी सुद्धा आम्ही अंधानुकरण करतो आणि हे अंधानुकरण आपल्या जसं आपण वेश परिधान करतो जसं वेश परिधान करतो तशी आपली पद्धती जगण्याची वागण्याची चालण्याची बदलते. साधी चप्पल स्लीपर घालून चालणारा माणूस बघा आणि बूट घातलेल्या माणसाची चाल बघा, दोघांच्या चालीमध्ये तुम्हाला फरक दिसतो, कारण ती स्टाईल बदलतो अंगामध्ये येतो. जसे देवदेवता अंगामध्ये येतात ना, तसं आपण नवीन नवीन काही परिधान करतो त्यावेळेला सगळं अंगामध्ये येतं आणि मग सगळं आपल्या याच्यामध्ये भिनत चाललंय. म्हणून आजी आजोबांचे वाढदिवस घरी साजरे करा, गावच्या लोकांचे करा, मला माहिती नाही करा करणं योग्य का अयोग्य तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आधी आई बाबांचे आजी आजोबांचे आणि तुमचं आणि वाढदिवस साजरा करताना केक आणि आज पद्धती झाली त्याशिवाय ते दमत नाही, मिठासारखं झालं ते अन्नामध्ये जेवणामध्ये मीठ नसतं आणि केक नाही तर मग पण ठीक आहे ते करा तुम्ही, पण ओवाळा मुलांना ओवाळा. आणि मग तरुण मुलं आता ही 10वी 12वी या मुलांच्या बाबतीत मी म्हणत नाही, पण ज्यांनी शिक्षणाचं आदळ सोडलेले ते सगळे त्यांचे वाढदिवस कुठेतरी आव्यावर कुठेतरी साजरे करतात आणि तिथे धिंगाणा असतो 3-3, 4-4 वाजेपर्यंत, कधी कधी पोलीस स्टेशनला कंप्लेंट जातात, टुकटा घालणं तिथे सुरू असतं, त्या ठिकाणी वाढदिवस साजरे करायचं काय कारण आहे? अरे आईबाबांचं दर्शन घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या, आयुष्यभर पुरतील. पण ते सगळं आता बदलत चाललंय, मित्रमैत्रिणी या मुली आहेत या ठिकाणी मुलं आहेत, आईबाबांचे सल्ले मुला मुलीनं नको असतात, त्यांच्या मित्रमैत्रिणींचे सल्ले त्यांना अपेक्षित. नाही माझ्या मैत्रिणीने सांगितलंय कुठे ऍडमिशन घेणार, नाही माझी मैत्रीण इकडे जाणार आहे मी तिकडे जाणार आहे, मैत्रीण तिकडे जाते तू कशाला जाते, तू बघ ना तुझी ऐपत बघ, तुला मार्क किती आहे ते बघ, तुझी बुद्धिमत्ता बघ, आपल्या घरची परिस्थिती बघ. माझ्याकडे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, गावताना मुद्दाम सांगत नाही बरोबर नाही, पण दांबीमध्ये काही टक्के होते 70-72% असतील, त्या मुलीने हट्टच झाला मला डॉक्टर व्हायचं, माझ्याकडे आले कालक मी म्हटले नाही डॉक्टरकडे तिला पाठवू नका ते टिकणार नाही, नाही असं कसं तिच्यासाठी मी लाख म्हणजे 10-15 लाख खर्च करायला तयार आहे. आणि दुर्दैव असं 12वी फेल झाली आणि आणखी 2-4 वर्षानंतर लग्न लावून दिलं. अरे कशाला येईल स्वप्न पाहिजे, आणि जर खरोखर तुम्हाला काही बनायचंच असेल ना आता बसून तयारी करा, भौतिक क्षमता किती आहे, शारीरिक क्षमता किती आहे ते बघा आणि त्यांनी तिकडे पाठवा. उगीच काहीतरी लोक पंढरपूरला चालले म्हणून आम्ही पण चाललो आणि कशी तिथे जायचं आहे, सगळं घरी आहे, विठ्ठल रुक्माई घरीच असतंय, फक्त हे प्रतीक म्हणून तिकडे बोलावलं जातं आणि लोक जातात. म्हणून मित्रमैत्रिणींशी सल्ला मस्तक करू नका प्लीज, माझी विजय जे काय असेल मी तर म्हणतो सगळ्यात महत्वाचं मुलींची सगळ्यात महत्वाची मैत्रीण कोण असते, आई असते. पण आई कमी शिकलेली असते, आम्ही 12वी 13वी 14वी जे काही शिकलो की आमचं क्वालिफिकेशन वाढलेलं असतं आणि मग आमची आई अडाणी असते, 10वी 12वी शिकलेली आई त्यांना कमी वाटायला लागते. मैत्रीण तिनं शेअर करणार नाही ना, ती कुठल्या तरी एक्सवायझेड मैत्रिणीचा सल्ला घेणार आणि मग तिच्या शेती करणार. आणि दुर्दैव असं मी या ठिकाणी मुद्दाम टाळतो ते बोलणं, मला खरंच वाईट वाटतंय सगळं. आणि हे का सांगायची मनापासून इच्छा होते की अरे कोणी कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कोणाच्या तरी प्रत्येकाच्या मनापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि माझा प्रयत्न असतो प्रत्येक ठिकाणी मी जातो त्यावेळेला पोट टिटकिणी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच असतो की ठीक आहे आता या ठिकाणी 40-50 माणसं बदलतील अशी माझी अपेक्षा नाही, माझी एवढीच अपेक्षा आहे या गर्दीमधून. पण फक्त 5 माणसं जरी बदलली तरी जी काय मी बडबड केली ना ती बडबड सार्थकी लागली असं होईल. मी माझ्या एक्सपर्ट शिक्षकाला बसवलं होतं एक दिवशी, त्याला नाही तुम्हाला दाखव रे काय असतं, ते बघितल्यानंतर मी आवाज झालो आणि मग आमची मुलं बघत राहतात रात्र दिवस. अरे अभ्यासकरांना पुस्तकाकडे तेवढं लक्ष दिलं ना तुम्ही फार मोठे संत व्हाल रे, ज्ञानीवाल ज्ञानीवंत व्हाल, पण तसं होत नाही. आणि मित्रांनो मोबाईल वापरणं आता बंद करा, माझ्या मैत्रिणींना पण मी सांगणार आहे प्लीज स्टॉप इट, काही गरज नाही त्याची. एकुलती एक मुलगी किंवा एकुलता एक मुलगा हा काही कमीपणाची गोष्ट आहे का? आणि हे लाडावणं मुला मुलींना हे लाडावणं
तुम्ही नकार द्यायला सुरुवात करा. तुम्ही 100-99 वेळा जर त्यांना होकार दिला आणि 100-व्या वेळा तुम्ही नकार दिला, तुमचं 99-चं 99 पुसलं जाणार. मुलांनी मागणी केली की दुसऱ्या दिवशी हजर, इन्स्टंट का जमाना आहे. अरे कसलं इन्स्टंट का जमाना आहे, हे का होते सगळं? आयांवर जबाबदारी जास्त आहे, त्यांनी हे सगळं थांबवलं पाहिजे. नाही मिळणार, त्यांनी मागितलं, मुलीने हट्ट केला, रडली, रडू दे ना, काय फरक पडणार आहे. आणि दुर्दैव एक, हे आया आणि हेच बाप घाबरतात. कशाला घाबरतात? मुलं दम देत, बघा मग असं ना केलं तर मग असं करेल. आणि मग आमचे सगळे गंगा यमुना व्हायला सुरुवात केली. कशासाठी? अरे कशाला भीक घालायची त्यांच्या? त्या धमक्या देतात, त्यांना भीक घालायची गरज नाही. देवाने जन्म दिलेला आहे ना, तो जगण्यासाठी दिलेला आहे, मरण्यासाठी नाही, हे त्यांना ठासून सांगितलं पाहिजे. सतत चष्मा साडीने साफ करत सौभाग्यवती म्हणाले, आपल्या जमान्यात मोबाईल नव्हते. आपल्या जमान्यात मोबाईल नव्हते तरी आपण ऑनलाईन असायचो आपल्या इनर्जी, ऑनलाईन असायचो आपल्या इनर्जी. बायको पटकन म्हणाली, आठवत आहे का महाराजा, तुम्ही 6 वाजता येणार म्हणून मी बरोबर 5:55 दरवाज्यात उभी असेल. 6 वाजता नवरा येणार, 5:55 दरवाजात उभी, बायको नवऱ्याची वाटतो. तुमचं स्वागत करण्यासाठी आणि थकल्या भरलेल्या नवऱ्याला ग्लासभर पाणी देण्यासाठी. तर नवरा आला, काय कपडे पसरले, काय बाथरूम मध्ये गेलेलं आहे, काय कुठे बसलाय, टीव्ही विकतोय. नवरा ही रोमॅन्टिक मूड मध्ये येऊन म्हणाला, मला रिटायर होईपर्यंत कळलंच नाही, रिटायर झालो तरी कळलं नाही की मी येणार आहे म्हणून तू पाणी घेऊन उंबरट्यात उभी असायचीस, की तू ग्लासभर पाणी घेऊन उभी असशील म्हणून मी अगदी वेळेवर धर्मपटनी म्हणाली, हो ना गडे, तसंच तर होतं. आणि होते का तुला, सॉरी तुम्हाला, नवऱ्याला कधी कधी तुला पण म्हणतात लाडा झाल्यावर. धर्मपत्नी म्हणाली, कोणाकडे तसंच तर होतं आणि आठवते का तुला, सॉरी तुम्हाला, निवृत्तीपूर्वी जेव्हा केव्हा तुम्हाला डायबिटीस नव्हतं, डायबिटीस होण्याचं कारण आहे, ऐका, नवऱ्यानं जास्त त्रास देतात तेव्हा नवऱ्यानं डायबिटीस होती, सॉरी. निवडणुका लढवायलाच हव्यात, त्यातून त्यातूनच सत्तेचे सोपान चढता येतात, एकेका पायरीवरून वर जाता येतात. जेवढा माणूस वर जातो, जेवढा माणूस वर जातो तेवढं त्याला खालचं अस्पष्ट दिसायला लागतं. जे अस्पष्ट असतं त्यांना मग विसरावं लागतं. त्याऐवजी सगळ्या सोयऱ्यांकडे बघावं लागतं. सगळ्यांचे सगळे सोयरे गुणवंत असतात, सत्तेच्या परिसाने मग ते यशवंतही होतात. हेच यशवंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेमुरवतपणे सत्तेच्या कोंडाळ्यात वावरतात. पूर्वीच्या राजेशाहीप्रमाणे आताची लोकशाही घराणेशाही म्हणून ओळखली जाते. आपले औषधाचे गोळ्या असतात ते कडू असतात, ते सावर काढले असतात, ते घिलायचे असतात. बस एवढं सांगतो. शिकार करण्यासाठी लांब स्वभाव असतात, भूक लागलेली असते, तेव्हा तिथे बकरी चवत असते. ती बकरीला सुद्धा त्या मुलांना पिल्लेना तिथं धूप पाजते. वर्धापन दिन असतो तो त्याच दिवशी करायचा असतो. त्याची जी त्या वर्धापन दिनाची मजा असते ती इतर दिवशी होत नाही. सत्कार केला याच्यामुळे तुमच्या अनेक परीक्षा तुम्ही अशा सत्कारात पाठवा की आम्हाला प्रत्येक वर्ष तुम्हाला असा सत्कार करण्याचा मान मिळेल किंवा आम्हाला संधी मिळेल अशी तुम्ही संधी आम्हाला द्याल अशी मला आम्ही विद्यार्थ्यांना वाटतंय. ती गरज असेल तर तिथे आपण पोहोचू. तरी प्रत्येकाने
त्याची दखल घ्या. बरेच कोणी सांगितलं प्रमोद भाजपे साहेबांनी काल जेव्हा गेलो होतो अशा अशा ठिकाणी अशी अशी मुलं शिक्षणाच्या पुस्तकापासून कपड्यांपासून वंचित आहेत. तिथे जायचा नक्की प्रयत्न करू. बरे आपला वेवली तालुका आहे ते जवळ तालुका आहे तिथे का जायचा असं नाही तर आपण काहीतरी समाजामध्ये देणार असतो म्हणून तर आपण समाजाने केलं पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आता मुलांना